हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपलं व्यक्तिमत्व आकर्षक कसं बनवायचं ह्याच्याबद्दल बोलूया. प्रत्येकाला वाटते माझं व्यक्तिमत्व आकर्षक असायला पाहिजे. प्रत्येकाला मी हवी हवी अशी वाटायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? काही अवघड नाही. अगदी 5 टिप्स आहेत मी देणार आहे, ते करून बघा आणि मला कळवा तुमचे काही बदल घडतोय का म्हणून. पहिलं म्हणजे नॉलेज, ज्ञान. आपल्याला ज्ञान असलं की काय होते? चार चौघात आपल्याला बोलायला, काही आपली मतं मांडायला ठामपणे सोपं जाते. आणि नॉलेज असलेले माणसाचं व्यक्तिमत्व बघा, जरा काहीतरी वेगळंच असते. तर काही इथे तुम्हाला उंची पाहिजे असं नाही, रंग पाहिजे असं नाही. फॉर एक्झाम्पल APJ अब्दुल कलाम बघा ना, हा कसलं व्यक्तिमत्व. त्यांचे व्यक्तिमत्वाला मेन काय होतं? त्यांचं नॉलेज. ते कसे बोलत होते, कसं सांगत होते, त्यामुळे आपलं नॉलेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला कुठे कसं नॉलेज मिळते, ज्ञान मिळते, तर मिळवत जावा. ज्ञानाला कधी नको म्हणू नका. ज्ञान असलं का नाही आपली पर्सनॅलिटी उत्तम व्हायला, आकर्षक व्हायला एक पैलू आहे, तर एक पॉइंट आहे. ते फर्स्ट काय करायचं? आपण नॉलेज गेन करायचं. नंतर पब्लिक स्पीकिंग म्हणजे चार चौघांसमोर आपल्याला कसं बोलता येते हे शिकून घ्यायचं. येत नसलं की आपण प्रॅक्टिसनं हे शिकून घेऊ शकतो. काही अवघड नाही, कोणालाही उपजत येत नाही. इवन गांधीजी, तुम्हाला माहीत आहे, वकिली केल्यावर ते पहिल्यांदा स्मॉल कॉसेस कोर्टमध्ये मुंबईला वकिली करायला उभं राहिले आणि कोसळले. ते बोलू शकत नव्हते. आणि नंतर तोच माणूस लाखो लोकांसमोर पण किती प्रभावीपणे बोलू शकला. हे कशामुळे झालं? हे प्रॅक्टिसमुळे झालं. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मला हे येत नाही, मला हे जमत नाही ह्याच्या पुढे म्हणायचं नाही. आपण जे आपल्याला करायचं आहे मग तर आपण शिकून घ्यायचं आहे, आपण त्याच्यावर मास्टरी मिळवायची आहे. त्याच्यावर कंट्रोल ओव्हर अवर फिलिंग्स. आपले फिलिंग्सवर आपल्याला कंट्रोल पाहिजे. नाही ते काही लोक बघा, जरा चिडवा काय राग येतो, मारायला येतात, किंवा कोणी रडेल, कोणी काय हातातलं घेऊन फेकेल सुद्धा. हे कशामुळे होते? त्यांना त्यांचे फिलिंग्सवर किंवा इमोशन्सवर कंट्रोल होत नाही. मग मुद्दा, मग तुम्हाला माणसं चिडवतात काय? तुम्ही कसं स्वतःवरचं कंट्रोल, ताबा तुमचा सुटतो बघायला मजा वाटते त्यांना. त्यामुळे मुद्दाम चिडवतात किंवा तुम्हाला कसा राग येतो, किंवा कसं तुम्ही रडता, किंवा तुम्ही लोकाला कसं शिव्या देता, हे सगळं बघत बसतात. हे कशामुळे होते? तुमचे इमोशन्सवर कंट्रोल नाही म्हणून. त्यामुळे आपण आपले इमोशन्सवर कंट्रोल घ्यायला शिकायचं. आता हे कसं शिकायचं? मेडिटेशन तरी आहेच, त्याच्याशिवाय तुम्हाला कधी राग आला तर बघा 1 to 100 मोजा, किंवा 100 to 1 उलटं मोजत जावा, तुमचा राग शांत होतो. आणि आपली पर्सनॅलिटी कूल ठेवायला, थंड ठेवायची कायम तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर ड्रेसिंग सेन्स. आपल्याला ड्रेसिंग सेन्स असायला पाहिजे का नाही? अहो, आता तुम्ही लग्नाला जाता तेव्हा कसं ड्रेस करता?
पार्टीला जाता तेव्हाचा तुमचा ड्रेस काय असतो, कोणाचे अंत्यविधीला जाता तेव्हा कसा ड्रेस करतो, त्यामुळे हा ड्रेसिंग सेन्स पाहिजे. त्याच्याशिवाय हे आपल्याला शोभते का, आपण काहीतरी विचित्र दिसत नाही ना, हे बघायला पाहिजे. इवन लेडीज सुद्धा, आपल्याकडे सोनं दागिने असतील भरपूर, पण ते कसे घालायचे, शोभतात का आपल्याला, त्याचे प्रमाणे नाही ते बघा कसं दिसते, किती विचित्र दिसते का नाही. त्यामुळे आपण ड्रेसिंग सेन्स हे अगदी व्यवस्थितपणे शिकून घ्यायला पाहिजे. ड्रेसिंग सेन्स आला का नाही आपल्याला, आपण कुठेही शोभून दिसतो बघा. त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज. आता बॉडी लँग्वेजमध्ये काय शिकायचं हो मॅडम म्हणाल तुम्ही. अहो बॉडी लँग्वेज म्हणजे काय माहिती का, आपलं ग्रॅव्हिटेशनल शक्ती कशी आहे, वर्ण खाली आहे म्हणून कुठलाही ॲपल असू दे, तांबा असू देत, काही वर्ण खाली पडते. आपली बॉडी लँग्वेज ऑपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल पुल असायला पाहिजे, म्हणजे असं आपण असायला पाहिजे, असं वाकून हे करायचं असं नाही आहे. वी शुड बी अलर्ट, म्हणजे इट शुड बी ऑपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल पुल. त्यामुळे आपण बॉडी लँग्वेज हे बघा, आपण कसं बोलतो, उभा राहतो, कसं तुम्ही इकडे तिकडे फिरता हिंडता, हे सगळं मॅटर करते तुमचे पर्सनॅलिटी बदल. जनरली आपल्याला काय वाटते पर्सनॅलिटी म्हणजे काय, उंच उभा देखणा असला की पर्सनॅलिटी, नाही आहे. नुसतं एखादा आहे माणूस, उंच आहे, हे आहे, सगळं आहे, पण त्याला ज्ञान शून्य आहे, त्याला बोलायला येत नाही, तुम्ही बोललात की तो तिकडे तोंड करून बोलेल, असं असलं की तो काही अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणता का, नाही. आणि ह्याच्याशिवाय काही हे मेन 5 पॉईंट्स झाले, त्याच्याशिवाय काही छोटे छोटे पॉईंट्स, म्हणजे कोणाशीही बोलताना आपण डोळे डोळे घालून बोलायला पाहिजे, नाही ते तो बोलतोय तुम्ही कुठेतरी खाली बघता, कोणी नख खुरडत बसले, कोणी फोन स्क्रोल करत बसते, हे उपयोगाचं आहे का, नाही. आपण कोणाशीही बोलताना डोळे डोळे घालून बोलायला पाहिजे. आणि मेन आहे का नाही, स्वतः स्वतःवर आपल्याला विश्वास प्रेम असायला पाहिजे. लोक काही म्हणू देत, डोंट बी बॉदर्ड, यू लुक एट युअर ओन सेल्फ. तुम्ही तुम्हाला बघा, तुमच्यावर प्रेम करा, तुमच्यावर तुम्ही काय करा, भरपूर प्रेम करा, रेस्पेक्ट द्या, विश्वास ठेवा, हो मी हे करू शकतो. हा विश्वासानं बोलणं तुमचं स्वतःवरचं, हे तुमचं कॉन्फिडेन्स असते बघा. हे कॉन्फिडेन्समुळे तुमची पर्सनॅलिटी ॲट्रॅक्टिव्ह बनते. आणि कोणाशीही बोलताना प्रेमानं, पण स्वतः फॉर्मली, फॉर्म असायला पाहिजे, म्हणजे आरडाओरडा करायची गरज नाही, रागवायचं गरज नाही, पण यू शुड बी फॉर्म अबाउट युअर थिंग, असं करून स्पष्टपणे. कधी आपल्याला काही वाटलं तरी आपण तर स्पष्टपणे मांडायला यायला पाहिजे. दिस इज अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, म्हणजे इट इज नॉट द थिंग दॅट यू शुड एग्री विथ द अदर वन. दुसऱ्याशी आपण कायम सहमत असायला पाहिजे असं नाही आहे. माझं मत माझ्याशी नाही, मला हे पटत नाही, मला वाटते हे असं असं बरोबर आहे, म्हणजे लगेच तुझं रॉंग आहे, तुझं चुकलेलं आहे, नाही मी म्हणतो की बरोबर, असंही नाही आहे. असेल पण मला वाटते असं असं, आणि माझं मत ह्याच्याशी आहे, आणि मी हे मताशी ठाम उभी आहे म्हणायचं. असं आपण व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या का नाही, आपली पर्सनॅलिटी बघा कशी बनतीये. तुम्ही हे सगळे एकदा फॉलो करून बघा,
आणि मला कळवा तुमच्यात काही फरक पडलेला आहे का म्हणून. अच्छा, हॅव अ गुड डे.